तर फ्रेंड्स, एक खूप भारी इंटरेस्टिंग गोष्ट झाली की आम्ही निघालच होतो ॲक्च्युली पायऱ्यांवरून आणि आम्हाला मस्त शंभू महादेवाने दर्शन दिले. हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यम ब्लॉग्समध्ये. आणि आज ॲक्च्युली खूप सुंदर शूटला निघालेलो आहोत आम्ही. खूप छान एक मंदिर आहे शंभू महादेवांचं, तिकडे निघालेलो आहोत. तर फ्रेंड्स, आता मी खाली येऊन ॲक्च्युली ब्लॉग सुरू करते परत, कारण आवाज खूप आहे पलीकडच्या बिल्डिंगचा, रिकन्स्ट्रक्शनचा आवाज सुरू आहे. तर आता बघूयात आपण तिकडे गेल्यानंतर समजणार आहे की तिथे बघण्यासारखं काय काय आहे ते. आणि खूप इंटरेस्टिंग, मी एक्साइटेड आहे. हो, राधा खूप एक्साइटेड आहे. आणि बघूयात आता काय इंटरेस्टिंग दाखवता येते का तुम्हाला, आणि आपला ब्लॉग कसा इंटरेस्टिंग होईल याचा प्रयत्न करतो आम्ही नक्कीच. तर शेवटपर्यंत कनेक्ट राहा फ्रेंड्स, बाय बाय. फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. डाव्या बाजूला महाराजांचं स्मारक आहे, तिथूनच आपल्याला टर्न घ्यायचं आहे बाणेरमध्ये आल्यानंतर. आणि तिथूनच मंदिराकडे जाण्याचा रोड आहे, आणि तिथूनच थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड दिसतो मंदिराचा. फ्रेंड्स, फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आत्ता रोड तर आता चेंज केला ॲक्च्युली मेट्रोमुळे, त्यामुळे थोडंसं लांबून यावं लागलं आम्हाला. पण आता इथं पोहोचल्यानंतर समजलं आता इकडे काय बघण्यासारखं आहे. पायऱ्या आहेत भरपूर चढायला, आणि ऊन पण आहे आज बाहेर भरपूर, पण तरीसुद्धा फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. इकडे पण कसं तरी काम चालू आहे मंदिराच्या इथेच, पण तिथं बोर्ड लिहिल्याप्रमाणे आता आम्ही वरती चढतो आहे. तर फ्रेंड्स, बाणेरमध्ये नव्याने तयार झालेलं जे चुकाईचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या अगदी पायथ्याशी भर वस्तीत हे प्राचीन गुफा मंदिर म्हणजेच पुणे व परिसरातील सर्वात प्राचीन वास्तूपैकी एक आहे. बाणेर गावातील भैरवनाथ मंदिराजवळ एका छोट्या टेकडीवर ही गुफा खोदलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी बाणेश्वराची स्थापना केली आहे असे बोलले जाते. तर अशा ह्या सुंदर मंदिराला आज आपण भेट देत आहोत. फ्रेंड्स, फायनली मी एका मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. खरंच खूप छान पांडवकालीन मंदिर आहे, एकदम दगडी आणि मस्त बांधकाम आहे, आणि लेण्यासारखंच आहे. असं वाटतं की कुठल्या तरी लेण्यांमध्ये आलो. खरंच थंड आहे, एकदम खूप छान आहे. बागे बघा तुम्ही, हे केवढे पुरातन काळातले दगड असणार आहेत. इकडे घंटी आहे, पण घंटी वाजूयात. आणि छान शंभू महादेवांचं आता दर्शन घेऊयात आपण. भरपूर शांतता आहे आणि बांधकाम खरंच जबरदस्त आहे. वा, ह्याचे शिल्प बघायला मिळतात आपल्याला, त्याला पण पूर्ण सिक्युरिटीमध्ये. ह्या लेण्यांसह साधारण 11व्या व 12व्या शतकातील काही विरगळ आज गावकऱ्यांनी गुफेच्या आतील कोनड्यात जपून ठेवलेले आहेत. पाण्याचा 12ही माही स्रोत इथे आहे. इथून 12 महिने पाणी वाहत असते. बघा, तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, ॲक्च्युली 12 महिने पाणी वाहत असते. आणि आता आपण वरती बघूयात काय आहे ते. फार जबरदस्त दगडी बांधकाम आहे, पण हे बापरे, वरती पण छान असा मस्त काहीतरी नवीन बांधकाम सुरू आहे. तेही लवकरच आता पूर्ण झाल्यावर आपल्याला पाहायला मिळेल. नक्की व्हिजिट करा फ्रेंड्स ह्या प्लेसवरती, कारण खरंच अतिशय सुंदर प्लेस आहे. बापरे, खूप पाय भासतात आता, ते पटकन निघतात इथनं. आणि बघूयात आता तिकडे अजून काय पाहायला मिळते ते. फ्रेंड्स, खूप छान मंदिर आहे, अतिशय सुंदर, व्हिजिट करण्यासारखी खूप सुंदर प्लेस. आणि महादेवाची पिंड आणि दर्शन खूप छान झालेलं आहे. खूप शांततेची जागा आहे ॲक्च्युली. येताना भरपूर शोधावं लागलं आम्हाला, पण तसं काही अवघड नाही आहे. बाणेर ह्याच्यामध्ये आल्यानंतर, बाणेर एरियामध्ये आल्यानंतर कुणालाही विचारलं
तरी भरपूर फेमस ठिकाण आहे. मंदिर खरंच अतिशय सुंदर आहे आणि पांडवकालीन असल्यामुळे दगडी पूर्ण बांधकाम आहे आणि लेण्यांची त्याला हे दिलेली आहे पूर्ण. त्यामुळं खूप छान वाटतंय. पावसाळ्यात तर मस्तच असणार आहे हे मंदिर बघायला. पण आत्ताही दर्शन घ्यायला नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसवरती आणि बघूया आता हा आसपास परिसर फिरून बघतो जरा, कारण छान वाटतंय इकडनं. पण वरती पण भरपूर काहीतरी असणार आहे, कारण पायऱ्या आहेत. आपण तिकडे जाऊन बघत काय आहे ते. अरे फ्रेंड्स, हे बघा मस्त असं छान दर्शन झालेलं आहे. आज ॲक्च्युली एवढी गर्दी नाही आहे, पण महाशिवरात्री आणि श्रावणामध्ये भरपूर गर्दी असते ह्या मंदिरामध्ये. आणि पाहण्यासारखं मंदिर आहे आणि अचानक आमची व्हिजिट झालेली इकडं आहे ना. आणि तिथे पण खूप छान माहिती दिलेली आहे मंदिराबद्दलची, की श्रावणामध्ये काय काय प्रोग्राम असतात तिथं. ती सर्वच पूजा वगैरे पहाटेपासूनच सुरू होते मंदिराची, पहाटे सकाळी 4 वाजल्यापासून. आणि बरेच कार्यक्रम असतात दिवसभर. आत गेल्यानंतर तर खरंच खूप शांत वाटलं, कारण पूर्ण मागे बघा दगडी बांधकाम असल्यामुळे एवढा थंडावा आहे आतमध्ये, एकदम गार आणि छान वाटलं. राधा म्हणाली आपण थोडा वेळ बसूयात, मग आम्ही तर बसलेलो होतो तिकडे, बसलो होतो बऱ्याच वेळ आणि आता दर्शन घेऊन निघालेलो आहोत. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे फ्रेंड्स. तर नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच भेटूयात आपण छान छान व्हिजिटिंग प्लेसला सुद्धा, आणि ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. बाय बाय, थँक्यू फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, एक खूप भारी इंटरेस्टिंग गोष्ट झाली, की आम्ही निघालोच होतो ॲक्च्युली पायऱ्यांवरून आणि आम्हाला मस्त शंभू महादेवांनी दर्शन दिले. खूप छान असा आणि बराच मोठा होता तो शॉप. तिचा पाय पडला सर राधाचा, पण ते एक काका होते त्यांनी एकदम साफ 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 बोलले. आता मी कॅच केलं आहे कॅमेरामध्ये, मला माहीत नाही की ते त्याचं शूट झालं आहे की नाही. तो गेला आम्हाला बघूनच. ते ॲक्च्युली काही करत नाहीत आपल्याला, पण त्यांच्या पायावर म्हणजे सॉरी त्यांच्या शेपटीवरती पाय पडला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो, की मग ते आपल्याला त्रास देतात. खरं तर काही करत नाहीत ते प्राणी आपल्याला. पण असं मस्त दर्शन झालं इथनं, असं तो असा असा ह्यानी गेला आणि त्या काकांनी आम्हाला ॲक्च्युली दाखवलं की तिथे साप आहे थांबा म्हणून. तर चला फ्रेंड्स, भेटूयात असे छान छान ब्लॉग्समध्ये. थांबवत आहे तुम्ही माझा हा ब्लॉग. बाय.